हरिओम, मी वनिता वीरा गुजर, वणूज उपासना केंद्र। मी बापू सेवेत 2 वर्ष झाली, 2020 पासून आली। सुरुवातीला आमच्या इथल्या बिल्डिंग मधल्या माझ्या मैत्रिणी जायच्या, पण मला बोलवत होते, पण मला काही तसा योगच आला नाही। एक दिवशी स्वतःहूनच माझी इच्छा झाली आणि मी उपासनेला आली। त्यानंतर एवढी गोडी उपासनेची लागली, माझं कंटिन्यू उपासना चालूच असते। घरी दुकानात असल्यानंतर सुद्धा नामस्मरण चालू असते। त्यानंतर आत्ता अलीकडेच मला आलेला अनुभव, लॉकडाऊनमध्ये माझ्या मुलांनी मर्चंट नेव्हीसाठी ॲडमिशन केलं, त्याचा क्लास पूर्ण झाला, परीक्षा झाली, सर्टिफिकेट आले, परंतु काही गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोलून क्लिअर केल्या होत्या आणि त्याला सोडायचं होता, पण त्यांचं फोनच येत नव्हता। कधी यायचं, कधी फोन करायचो, आज उद्या, आज उद्या, असं त्यांचं चालू होतं। त्यानंतर मी एका गुरुवारी पादुका पूजन माझ्या घरी घेतलं। मी पादुका घेऊन गेले इथून, पादुका पूजन झालं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीच त्याला तिथं बोलवलं गेलं। आम्हाला फोन आला त्याला आणून सोडा इथं म्हणून। मग आम्ही त्याला फक्त एकट्याला सुरुवातीला सोडवलं, बाकीचं काही त्याचं साहित्य वगैरे, बाकीचं त्यांचं काही जे आर्थिक हे द्यायचं होतं ते घेऊन आम्ही पाठीमागून जाणार होतो। मग मेडिकलसाठी तो पुढं गेला आणि त्याच्यानंतर आम्हाला मंगळवारी जायचं होतं, पण त्याने अचानक सांगितलं तुम्ही सोमवारीच या, आणि सोमवारी मला वाटते 1 च्या दरम्यान त्यांचा फोन आला, तो आज संध्याकाळी 6-6:30 पर्यंत शिपवर जाईल म्हणून। आता त्याचं साहित्य वगैरे सगळं आमच्या जवळच होतं, अक्षरशः आम्ही 2.5 तासामध्ये मुंबईला गेलो, त्याचं मेडिकल हे अगदी छान झालं आणि त्याला आम्ही सोडायला गेलो। तिथं सोडायला मुंबईत गेल्यानंतर येलो गेटला मी तिथं बापूंना प्रार्थना केली। आजपर्यंत म्हणजे 20 वर्ष झाली त्या मुलांचे आई वडील म्हणून मी सगळं पाहते, पण बापू आता मी तुमच्या त्याला तुमच्या इथं दारात सोडते, आता इथून पुढची जबाबदारी तुमची आहे, त्याचे आई वडील म्हणून तुम्हीच असणार आहे। आणि मी त्याला तिथं सोडून परत आले आणि त्याच्यानंतर 1.5 महिना झाला, परत दुसऱ्या वेळेला तो मुंबईला आला आणि परत जायला निघाला। कुठंतरी अशा आधी मध्ये शिप गेल्यानंतर एवढ्या मोठमोठ्या लाटा यायला लागल्या। अक्षरशः शिप मधले सगळे जेवढे मेंबर्स होते 18-20 जण, सगळ्यांना एवढा उलट्यांचा त्रास व्हायला लागला, सगळे अक्षरशः असे ढेपळून झोपून गेले होते, पण एक माझा फक्त असा मुलगा होता त्याला कसलीही उलटी झाली नाही, काही सुद्धा त्याला त्रास झाला नाही आणि त्याचा फोनही लागत नव्हता। मी रोज ट्राय करायची त्याच्या फोनची वाट बघायची, पण त्याचा फोनच यायचा नाही, त्यामुळे मला खूप काळजी वाटायची। आणि त्याच्यानंतर 1-3 दिवसानंतर त्याचा फोन आला, आणि त्यांनी मला सांगितलं मम्मी असं असं शिपमध्ये झालं, सगळ्यांना एवढा त्रास झाला पण मला काहीही झालं नाही। अक्षरशः त्यावेळी मी एवढं बापूंचं आभार मानले, एवढे बापूंचं एवढं लक्ष त्यांचं म्हणजे आपल्या ह्याच्यावर असते। मी जाताना त्याला त्याचं त्याच्या सोबत लॉकेट होतंच, उदी दिली होती, त्याला फोटो दिला होता, रोज सांगितलं तुला वेळ भेटल तशी तू उपासना कर, रोज नमस्कार कर, उदी डोक्याला लाव आणि मग कामावर जात जा। अक्षरशः बापूंनी त्याला त्याच्या ह्याच्यातून इतकं सही सलामत ठेवलं एवढंच। आणि आपण म्हणतो पण 108% बापू पाठीशी असतात, माझ्या मुलाच्या बाबतीत मला तो अनुभव आलेला आहे। हरिओम, श्रीराम अंबन्या।